नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर या लेक्चर मध्ये आपल्याला भारतातील पायाभूत सुविधा म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर इन इंडियन इकॉनॉमी या टॉपिक मधील पुढचा म्हणजे शेवटचा पॉइंट घ्यायचा आहे आणि तो म्हणजे काय अर्बन इन्फ्रास्ट्रक्चर, त्यालाच मराठी मध्ये म्हणता येईल काय शहरी पायाभूत सुविधा। तर यामध्ये सांगता येऊ शकते बघा की भारतीय अर्थव्यवस्थेत शहरी पायाभूत सुविधांना किंवा मग भारतीय अर्थव्यवस्थेत आधारभूत संरचना किंवा मग पायाभूत सुविधांना एक महत्त्वाचं स्थान प्राप्त झालेलं आपणास सांगता येऊ शकते, कारण या पायाभूत सुविधांवरच देशाचा आर्थिक विकास अवलंबून असतो। देशाचा विकास कृषी आणि औद्योगिक क्षेत्रावर अवलंबून असतो, तर कृषी आणि औद्योगिक क्षेत्राचा विकास हा सेवा क्षेत्रावर अवलंबून असतो। सेवा क्षेत्रामध्ये विमा, बँकिंग सेवा, ऊर्जा, वाहतूक, दळणवळण, तंत्रज्ञान, त्यासोबतच पाणीपुरवठा अशा सर्व बाबींचा समावेश आपल्याला या सेवा क्षेत्रामध्ये होत असलेला आपणास सांगता येऊ शकतो। सेवा क्षेत्राचा विकास, सेवा क्षेत्रामध्ये पायाभूत सुविधा मोठ्या प्रमाणावर वापरत असल्यामुळं त्याचा उपयोग आपल्याला कृषी आणि उद्योग क्षेत्रामध्ये किंवा औद्योगिक क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणावर होत असलेला आपणास दिसून येऊ शकतो। कृषी क्षेत्रामध्ये नवनवीन तंत्रज्ञान, त्यासोबतच नवनवीन फर्टिलायझर्स, नवनवीन काय असतात फर्टिलायझर्स म्हणजे बी बियाणे असतील, आधुनिक शेती असेल, त्यासोबतच औद्योगिकीकरणामध्ये ऊर्जा, शक्ती, तांत्रिक बाबी हे सर्व कशामुळे उपलब्ध होत आहे, सेवा क्षेत्रामुळे आपल्याला उपलब्ध होत असलेलं आपणास दिसून येऊ शकते। त्यासोबतच काय ग्रामीण भागामध्ये कृषी क्षेत्रामध्ये जे काही उत्पादित झालेला माल असतो तो कच्चा माल असतो, ती आपल्याला औद्योगिक क्षेत्रामध्ये किंवा उद्योग क्षेत्रामध्ये आणावायचा असेल तर त्या ठिकाणी वाहतूक व्यवस्था अतिशय महत्वाची आहे। मग हे वाहतूक व्यवस्था, बँकिंग, विमा, ऊर्जा, दळणवळण हे काय आहे सेवा क्षेत्रामधील सेवा सुविधा आहेत हे लक्षात, म्हणून या ठिकाणी सांगता येऊ शकतं की काय देशाचा आर्थिक विकास कृषी आणि औद्योगिक क्षेत्रावर आणि कृषी आणि औद्योगिक क्षेत्राचा विकास सेवा क्षेत्रावर, कारण सेवा क्षेत्रामध्येच या सुविधा येतात, कोणत्या वाहतूक, दळणवळण, ऊर्जा, बँकिंग, विमा सर्व सुविधा हे लक्षात। त्यासोबतच पुढे सांगता येऊ शकते काय की या ज्या काही सेवा क्षेत्रातील सुविधा आहेत या सर्व सुविधांनाच एकत्रितरित्या काय म्हटलं जाते पायाभूत सुविधा हे लक्षात। पायाभूत सुविधा म्हणजे आपण पाहिलात ना पूर्ण आधारभूत संरचना चॅप्टर मध्ये बघितलात, वाहतूक व्यवस्था बघितलात, नंतर काय ऊर्जा आणि पॉवर बघितलात हे लक्षात, म्हणजे ट्रान्सपोर्ट सिस्टीम ऍज वेल ऍज काय एनर्जी अँड पॉवर अँड अगोदरच्या लेक्चर मध्ये कम्युनिकेशन सिस्टीम बघितलात हे पायाभूत सुविधा आहेत हे लक्षात। मग या सर्वांना एकत्रित काय म्हणतात पायाभूत सुविधा म्हणतात, आणि हे ज्या ठिकाणी उपलब्ध असतात मोठ्या प्रमाणावर त्याला काय म्हणायचं शहरी पायाभूत सुविधा हे लक्षात। आता बँकिंग, विमा हे लक्षात, ऊर्जा, शक्ती, वाहतूक, शिक्षण, तंत्रज्ञान हे कुठं आपल्याला पाहता येईल शहरी भागामध्ये हे लक्षात मोठ्या प्रमाणावर, म्हणून या ठिकाणी सांगता येऊ शकतं की ज्या काही पायाभूत सुविधा सेवा क्षेत्रामध्ये येतात त्या सर्व आपल्याला कुठं उपलब्ध होत असल्याचं दिसून येऊ शकतात शहरी भागामध्ये, म्हणून त्याला काय म्हणायचं शहरी पायाभूत सुविधा आपल्याला या ठिकाणी म्हणता येऊ शकते। कारण शहरी पायाभूत सुविधा का म्हणता येईल, ग्रामीण भागाचा काहीसा भाग जर सोडला तर ग्रामीण भागामध्ये काही प्रमाणामध्ये या बँकिंग, विमा, दळणवळण, वाहतूक सुविधा काही प्रमाणामध्ये आपल्यास पाहावयास मिळतात, पण बाकीच्या सर्व जास्तीत जास्त शहरी भागामध्ये असतात, म्हणून आपल्याला या ठिकाणी सांगता येऊ शकतं की या सेवा क्षेत्रातील ज्या काही सेवा सुविधा असतात त्या सर्वांचा समावेश शहरी पायाभूत सुविधामध्ये होत असलेला आपणास सांगता येऊ शकतो। त्यानंतर पुढे सांगता येऊ शकते काय की ह्या शहरी पायाभूत सुविधांचं वर्गीकरण दोन भागामध्ये करता येऊ शकते, कसं एक आर्थिक शहरी पायाभूत सुविधा किंवा मग आर्थिक पायाभूत सुविधा आणि दुसरा आहे सामाजिक पायाभूत सुविधा। आर्थिक पायाभूत सुविधामध्ये सांगता येऊ शकते काय ऊर्जा, शक्ती, बँकिंग, विमा, वाहतूक, दळणवळण, वित्त पुरवठा या सर्वांचा समावेश आपल्याला आर्थिक पायाभूत सुविधामध्ये होत असलेला आपणास सांगता येऊ शकतं, कारण काय इथं आर्थिक बाब येणार आहे
म्हणून आर्थिक पायाभूत सुविधा किंवा मग आर्थिक शहरी पायाभूत सुविधा सांगता येऊ शकतात. त्यासोबतच सामाजिक पायाभूत सुविधामध्ये आपल्याला सांगता येऊ शकते काय की शिक्षण असल, आरोग्य असल, त्यासोबतच पाणी पुरवठा असल, अशा ज्या काही सामाजिक सुविधा असतात त्यांनाच काय शहरी सामाजिक शहरी पायाभूत सुविधा आपणास म्हणता येऊ शकते, ज्यामध्ये काय समाजाचं कल्याणासाठी काय केलं जाते सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात. त्या म्हणजे काय सामाजिक पायाभूत सुविधा आणि आर्थिक म्हणजे जिथं आर्थिक बाब येणार आहे वित्त किंवा मग पैशाची बाब येणार आहे त्याला काय म्हणायचं आर्थिक शहरी पायाभूत सुविधा असल्या आपणास या ठिकाणी म्हणता येऊ शकते. त्यासोबतच पुढे सांगता येऊ शकते काय शहरी संरचनेस खास करून काय पाणी पुरवठा व स्वच्छता यांच्या पुरवठ्याकडे यांच्या पुरवठा करण्यावर लक्ष केंद्रित केलेलं आपणास दिसून येऊ शकते. काय सांगितले शहरी संरचनेत शहरी पायाभूत सुविधेमध्ये काय केलं जाते जास्तीत जास्त भर आपल्याला कशावर दिलेला दिसून येऊ शकतो तर पाणी पुरवठा आणि स्वच्छता. हे लक्षात का कारण या जे काही पाणी पुरवठा आणि स्वच्छता यामुळे काय होते की लोकांच्या किंवा गरजवंतांच्या ज्या काही मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी ह्या महत्वपूर्ण ठरत असतात म्हणून शहरी संरचनेमध्ये पाणी पुरवठा व स्वच्छता मोठ्या प्रमाणावर उपलब्ध करून देत असलेले आपणास दिसून येऊ शकते. आता राज्य सरकार आणि केंद्र सरकार म्हणजेच केंद्र सरकार आणि राज्य सरकार मार्फत काय हे पाणी पुरवठा आणि स्वच्छतेच्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी वेळोवेळी काय नवनवीन योजना राबवण्यात येत असलेल्या आपणास सांगता येऊ शकते. त्यानंतर पुढे सांगता येऊ शकते भारत सरकारनं पहिल्या पंचवार्षिक योजनेच्या दरम्यान म्हणजे 1951 ते 1956 जी काही पंचवार्षिक योजनेचा कालावधी होता या योजनेच्या दरम्यान नॅशनल वॉटर सप्लाय सॅनिटायझेशन प्रोग्राम राबविण्यात आला आणि या योजनेच्या माध्यमातून काय जे काही पाणी पुरवठा वगैरे सुविधा असतात त्या उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करत असलेले आपणास दिसून येऊ शकते. त्यासोबतच पुढे सांगता येऊ शकते काय की वाढत्या औद्योगिकीकरणामुळे ग्रामीण भागातून औद्योगिकीकरण मोठ्या प्रमाणावर वाढलं मग औद्योगिकीकरण वाढल्यामुळं ग्रामीण भागातून जे काही लोकांचं स्थलांतरण असेल किंवा मग लोकांचा लोंढा असेल हे कामासाठी उदरनिर्वाहासाठी शहरी भागाकडे आलेला आपणास दिसून येऊ शकतो आणि हे शहरी भागाकडे लोकांचं स्थलांतरण झाल्यामुळं जे काही पाणी पुरवठा स्वच्छता आहे यामध्ये काय सातत्यपणा दिसून येत नसलेला आपणास सांगता येऊ शकतो. म्हणजे काय लोकांचं प्रमाण शहरी भागात जास्त झालं मग त्यांना ज्या काही पाणी पुरवठ्याविषयक सुविधा असतील स्वच्छता विषयक सुविधा असतील यामध्ये असातत्यपणा दिसून येतो. त्यासोबतच पुढे सांगता येऊ शकते काय ह्या जे काही शहरी पायाभूत सुविधा आहेत त्या उपलब्ध करून देण्याची जिम्मेदारी किंवा मग कोण उपलब्ध करून देते तर नगरपालिका महानगरपालिका नगर परिषदा महानगरपालिका यांच्या मार्फत काय केलं जातं हे पाणी पुरवठा स्वच्छता ह्या वेगवेगळ्या सुविधा शहरी भागातील लोकांना किंवा मग शहरी भागातील जनतेला उपलब्ध करून देण्याचं कार्य करण्यात येते हे या ठिकाणी सांगता येऊ शकते. त्यासोबतच पुढे सांगता येऊ शकते काय लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया म्हणजे भारतीय जीवन विमा लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया हे शहरीकरणातील पायाभूत सुविधांचा विकास जलद गतीनं करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करत असलेलं आपणास सांगता येऊ शकते किंवा मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक हे LIC करत असलेलं या ठिकाणी सांगता येऊ शकते. त्यासोबतच काय पुढे सांगता येऊ शकतो जसा जसा विकास होत गेला जशा जशा पायाभूत सुविधा वाढत गेल्या तशा तशा काय झालेल्या आहेत बऱ्याच समस्या बऱ्याच अडथळे बऱ्याच अडचणी या शहरी पायाभूत सुविधांमध्ये किंवा मग शहरी भागामध्ये आपल्याला निर्माण झालेल्या दिसून येतात. जसं शहरी पायाभूत सुविधांमध्ये फॅसिलिटीज वाढल्या तसं बी काही काही आपल्याला तिथं ड्रॉबॅक पण निर्माण झाले काही प्रॉब्लेम्स पण क्रिएट झाले. हे लक्षात आता कोणते प्रॉब्लेम्स तर त्यामध्ये सांगता येऊ शकते बघा काय लोकांचं स्थलांतर झालं ग्रामीण भागातून शहरी भागामध्ये मग लोकांचं स्थलांतर झाल्यामुळे शहरी भागामध्ये लोकांना राहण्यासाठी घराची सुविधा उपलब्ध होत नाही किंवा मग घरभाडे जास्त घराची जागा कमी 4x6 रूम मध्ये बरेच लोक तुम्ही जर पुणे मुंबई सारख्या ठिकाणी जर गेला तर तुम्हाला ही समस्या दिसून येते 4x6 रूम असते आणि त्या रूम मध्ये काय
सहासातपूर, घरबाडे जास्त, जागेची टंचाई, दूषित पाणी, नंतर पिण्याच्या पाण्याचा अभाव, त्यानंतर गटारी किंवा मग काय म्हणता येईल जे काही गलिच्छ वस्त्या, हे आपल्याला शहरी भागामध्ये या समस्या निर्माण झालेल्या आपण सांगता येऊ शकते. म्हणजेच काय, शहरी भागामध्ये पायाभूत सुविधांचा विकास झालेला एकीकडे आपल्याला पाहता येऊ शकतो, तसंच काय लोकांची गैरसोय किंवा मग असुविधा निर्माण होत असलेल्या जनतेला किंवा मग लोकांना आपणास दिसून येऊ शकतं. त्यानंतर पुढे सांगता येऊ शकते काय, आता शहरीकरण झालं, पायाभूत सुविधा वाढल्या, वाहतूक व्यवस्था सुद्धा पायाभूत सुविधांमध्ये येते, सेवा क्षेत्रामध्ये येते, आणि सेवा क्षेत्र मध्ये जे काही येते ते शहरी भागामध्ये येणार आहे लक्षात. आता वाहनांच्या संख्येत वाढ झाली, प्रचंड प्रमाणात वाहनांच्या संख्येत वाढ झाली, वाहनं वाढले, प्रत्येकाकडे गाड्या झाल्या, त्यामुळे काय झालं, या शहरी भागामध्ये वाहनांची संख्या वाढल्यामुळं प्रदूषणाची समस्या निर्माण झाली. त्यासोबतच काय झालं की जे काही वाहतूक व्यवस्थेमध्ये अडचण येऊ लागली या वाहनांच्या संख्येमध्ये वाढ झाल्यामुळं. तसंच पुढे सांगता येऊ शकते काय की शहरी भागांना जे काही सीमा ठरवून दिलेली होती किंवा मग त्या शहरी भागाची मर्यादा ठरवून दिलेली होती, त्या शहरानं कित्येक शहरानं बऱ्याच शहरानं काय केले, त्यांना जी काही सीमा ठरवून दिलेली होती, जी काही मर्यादा शहराची ठरवून दिलेली होती, त्या मर्यादा सुद्धा ओलांडलेल्या आपल्याला दिसून येऊ शकतात. म्हणून ही एक समस्या आपणास सांगता येऊ शकते. त्यासोबतच काय की वाहनांच्या संख्येत वाढ झाली, प्रदूषण वाढलं, मग हवा प्रदूषण झाली, ध्वनी प्रदूषण होत आहे, या समस्या निर्माण होत असलेल्या आपणास दिसून येऊ शकते हे लक्षात. म्हणून या ठिकाणी सांगता येऊ शकते की शहरी पायाभूत सुविधांचा विकास झाला कशामुळं, ज्या काही सेवा क्षेत्रामध्ये विमा, बँकिंग, ऊर्जा, शक्ती, दळणवळण, वाहतूक हे लक्षात, या सुविधा वाढल्या, पाणीपुरवठा, स्वच्छता वाढली, वाढल्यामुळं काय झालं, लोकांचं शहरी भागामध्ये ग्रामीण भागातून स्थलांतर मोठ्या प्रमाणात होऊ लागलं, आणि स्थलांतरण मोठ्या प्रमाणात होऊ लागल्यामुळं तिथं समस्या सुद्धा निर्माण होऊ लागल्या. कोणत्या समस्या थोडक्यात सांगता येऊ शकते, राहण्याची, घरभाडे जास्त, वाहतूक व्यवस्थेबाबतीत अडचणी, प्रदूषणाची समस्या, शहराची सीमा ओलांडली गेली हे लक्षात, या एवढ्या समस्या आपल्याला थोडक्यात सांगता येऊ शकते. तर अशा पद्धतीनं या ठिकाणी हे शहरी पायाभूत सुविधा थोडक्यात सांगता येऊ शकतात. तसंच या ठिकाणी हा पाचवा चॅप्टर म्हणजेच काय, इन्फ्रास्ट्रक्चर इन इंडियन इकॉनॉमी, त्यालाच मराठीमध्ये म्हणता येईल काय, भारतातील पायाभूत सुविधा, हा चॅप्टर संपलेला आहे. तसंच या ठिकाणी जे काय इंडियन इकॉनॉमिकचे 5 चॅप्टर विद्यापीठानं ठेवलेले होते ते सर्व 5 चॅप्टर या ठिकाणी संपलेले आहेत, म्हणजेच एकत्रितरित्या इंडियन इकॉनॉमिकचा सिलॅबस या ठिकाणी संपलेला आहे. ओके.